वाटेल ते होऊ दे, पण राज्याची सत्ता फडणवीसांच्या हातात जाऊ द्यायची नाही. आर आर अबांच्या लेकाच्या मतदारसंघातून शरद पवारांचा एल्गार. विधानसभा निवडणुकीत आम्ही काँग्रेस, शिवसेना, ठाकरे गट आणि डावा कम्युनिस्ट पक्षांना एकत्र घेऊन निवडणूक लढत आहोत. महाराष्ट्राच्या राजकारणात वाटेल ते झालं तरी चालेल, पण देवेंद्र फडणवीस यांच्यासारख्या घटकांच्या हातात महाराष्ट्राची सत्ता जाऊ द्यायची नाही. त्या दृष्टीने ही विधानसभा निवडणूक अत्यंत महत्वाची आहे, असं वक्तव्य शरद पवार यांनी केलेलं आहे. ते शुक्रवारी आर आर आबांचे सुपुत्र रोहित पाटील यांच्या प्रचारासाठी तासगाव कवठे महांकाळ मतदारसंघात आयोजित करण्यात आलेल्या प्रचारसभेत बोलत होते. आणि यावेळी शरद पवार यांनी पंतप्रधान मोदी आणि भाजपाच्या संविधानाविषयीच्या हेतूविषयी शंका उपस्थित केली. आम्ही एकेकाळी नरसिंहराव यांच्या नेतृत्वाखाली 200 कमी जागा असताना केंद्रात सरकार चालवलं होतं, पण मोदी साहेब सांगतात आम्हाला 400 जागा द्या, त्यामुळे आमच्या मनात शंका आहे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी लिहिलेली घटना बदलायची असेल तर संसदेत खासदारांची मोठी संख्या आवश्यक असते. आजच्या कार्यकर्त्यांच्या मनात वेगळा विचार आहे, त्यासाठी ते सातत्यानं 400 जागांची मागणी करत असल्याचं शरद पवार यांनी सांगितलं आहे. मोदी साहेब 400 जागा ही सांगतायत, याची शंका आम्हाला लोकांच्या मनामध्ये आणि ती शंका अशी आहे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी या देशाची घटना लिहिली, त्या घटनेमध्ये काही बदल करायचं असलं तर त्याला मोठी संख्या लागण्याची आवश्यकता असते. आणि आजचे राजकर्ते जे आहे त्यांच्या मनामध्ये काहीतरी वेगळे विचार आहे, त्या वेगळ्या विचारासाठी ही अधिक चाचणीची संख्या असे सातत्याने मानताय. पण आम्ही सगळ्यांनी बसून निकाल घेतला, काँग्रेसचे नेते असतील, दिल्लीचे मुख्यमंत्री केजरीवाल असतील, तामिळनाडूचे मुख्यमंत्री असतील, केरळचे मुख्यमंत्री असतील, कर्नाटकचे मुख्यमंत्री असतील, अन्य पक्षाचे लोक असतील, या सगळ्यांना एकत्रित केलं आणि देशामध्ये काय वाटेलचे झाले ते झाले, पण 400 मोदींच्या हातात द्यायच्या नाहीत हा निकाल आम्ही घेतला आणि सुदैवाने त्याच्यामध्ये यश आलं. राज्य त्यांचे आलं, पण घटनेत बदल करण्याची ताकद त्यांची राहिली नाही. ती निवडणूक गेली असाही दुसरी निवडणूक आहे. या दुसऱ्या निवडणुकीतसुद्धा भाजप वाले आणि त्यांचे सरकारी या सगळ्यांनी निवडणूक लढायचा निकाल घेतला. आम्ही सुद्धा या ठिकाणी प्रयत्न करतो, आम्ही काँग्रेस पक्षाला बोलवून घेतलं, राष्ट्रवादी पक्ष आहे, उद्धव ठाकरेंच्या नेतृत्वाखालचा शिवसेना आहे, ज्यावेळी कम्युनिस्ट उद्धव कम्युनिस्ट यांनाही बोलवून घेतलं. आणि आमचा प्रयत्न आहे की महाराष्ट्राचं राजकारण काय वाटेलचं राहिलं, पण देवेंद्र फडणवीस आणि हे घटक आहेत या लोकांच्या हातात महाराष्ट्राची सत्ता जाऊन द्यायची नाही, आणि त्यासाठी ही निवडणूक अत्यंत महत्त्वाची. आणि ती दुसरी निवडणुकी सत्ता आम्ही मागत नाही, आम्ही कामासाठी होतं मागतो, आम्ही कार्यक्रम वाचला आणि तो कार्यक्रम वाचल्याच्या नंतर त्यासाठी मतदान करावं हा अर्ज देतो. ब्युरो रिपोर्ट, SBN मराठी, सांगली.